वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगानं येतात तितक्याच वेगानं ती निघून जातात. वादळ महत्त्वाचे नसतात. प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. स्वतःला काय हवंय ते जेव्हा स्वतःलाच कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते मिळालं नाही म्हणून दुःख होतंच, पण काय नाही मिळालं म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही आहे ही त्याची खंत असते. आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरा जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं. माणसाला दुःखातही स्थैर्य लागतं. एकाकी पण वेगळं आणि एकांत वेगळा. एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत, आणि परिवारात असूनही निराधार वाटणं म्हणजे एकाकी पण. तेव्हा तू एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलका होशील, वर चढशील, आकाशापर्यंत पोहोचशील. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यानंतर संत तुकाराम तुका आकाशा एवढा असं लिहून गेले असतील. कष्ट आणि अश्रू याची ओळख झालेलं सौंदर्य जितकं मुकं तितकंच बोलकंही. प्लॅस्टिकच्या फुलांना फक्त धुळीचा शाप, नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्म मरणाचाच फेरा नसेल तर शहारे, रोमांच, आसक्ती, विरह, मिलन, भय ह्या सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फुलं ही स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य, धुळीचा पेहराव म्हणजे अमरत्व. अंधाऱ्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो. वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणंच अवघड जातं. चालणं, ठेचकाळणं, रक्तदंबाळ होणं, एकाकी पडणं, दरीत कोसळणं हे सगळं होऊ दे. नियती, प्रारब्ध हे अडथळे मानू नकोस. आगीतून जा, कचरा जळून जाईल, सोनं उरेल.